देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। 19 तारीख को सुभाष जी भामरे मामको बैंक के सुशोभीकरण कार्यक्रम में तशरीफ लाए थे, जहां पर राजेंद्र जी भोसले और प्रसाद बापू ने उनका स्वागत किया। तो वहीं उन्हीं के साथ साथ वहां पर मौजूद थे भीकावानी और मामको बैंक के तमाम ही पदाधिकारी व जिम्मेदारों ने सुभाष जी भामरे का खुलकर सत्कार भी किया। उसी के साथ साथ मामको बैंक की जो ब्रांच थी उसका सुशोभीकरण का कार्यक्रम था, उसी के साथ साथ ATM मशीन का ओपनिंग कार्यक्रम भी था, जिसमें मामको बैंक ने अपने अकाउंट होल्डरों को ATM भी बांटा। तो वहीं सुभाष जी भामरे जी के हाथों से उद्घाटन का कार्यक्रम भी संपन्न हुआ। उसी के साथ साथ वहां पर सभी पदाधिकारी व जिम्मेदारान मौजूद थे। मामको बैंक की इस ब्रांच के बारे में राजेंद्र जी भोसले माननीय खासदार सुभाष जी भामरे को पूरी जानकारी दे रहे थे और बता रहे थे कि हम किस प्रकार से इस बैंक को चलाते हैं और अपने कार्ड होल्डरों को, हम अपने शेयर होल्डरों को, हम अपने अकाउंटेंट को किस प्रकार से मेंटेन रखते हैं और किस प्रकार से उन लोगों तक हम लाभ और फायदा कैसे पहुंचे, उसके लिए एक अच्छी खासी तैयारी भी करते रहते हैं। जिसके चलते वहीं किदवाई रोड मामको बैंक की ब्रांच में बैठकर प्रसाद बापू और सुभाष जी भामरे, राजेंद्र भोसले और तमाम पदाधिकारियों ने मुकम्मल व तफसीली गुफ्तगू की, बातचीत की, जिससे सुभाष जी भामरे काफ़ी मुतमईन हुए। उसी के बाद सलीम दिलावर हॉल में एक अच्छे कार्यक्रम का आयोजित भी किया गया था, जहां पर राजेंद्र जी भोसले ने मामको बैंक की अपनी पूरी कारकर्दगी भी दिखाई, जो हम आगे आपको वीडियो में सुनाएंगे। तो वहीं प्रसाद बापू के हाथ से भी वहां पर एक ओपनिंग का कार्यक्रम संपन्न हुआ। आइए आपको सुनाते हैं मामको बैंक के चेयरमैन राजेंद्र भोसले ने क्या कहा। उन्होंने 25,000 रुपयाच्या कर्जाची या ठिकाणी सुरुवात केली। जो खेळाडी वाला आहे, पान दुकानदार वाला आहे, बाजार हाट करणार आहे, भाजी बाजारात बसणार आहे, व्यापार उद्योग व्यवसाय करणार आहे, छोटेसा दुकान लावून आपले उदरनिर्वाह करणारे, ही जी काही सगळी जी मंडळी आहे, यांना 50,000 रुपयापर्यंतचे कर्जाची विनातारणी कर्जाची या ठिकाणी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली। या शहरातल्या अनेक लहान व्यापाऱ्यांनी त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला आणि खाजगी सावकारापासून मुक्तता ही आम्ही या ठिकाणी देऊ शकलो। हे जे काही काम आहे, कारण बँकेचा ब्रीद आहे, बँकांची जी स्थापना झाली ही सावकारशाहीच्या मुक्ततेसाठी, सावकारापासून मुक्तता व्हावी आणि इथला माणूस हा स्वतःच्या पायावरती उभा राहावा, ही संकल्पना बँकांची सातत्याने राहिली। कदाचित बदलत्या ग्लोबलायझेशनच्या या सगळ्या युगामध्ये तुम्हाला आणि आम्हाला या ठिकाणी चिंताही या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते की या सगळ्या बदलाच्या आणि स्पर्धेच्या सगळ्या युगामध्ये आम्ही केवळ नफा आणि आमच्या जवळच्या असलेल्या सगळ्या ठेवी या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि स्पर्धेच्या युगामध्ये जर आम्ही या ठिकाणी त्या स्पर्धा जर या ठिकाणी करत राहिलो तर कदाचित ज्यांच्या मूळ स्वरूपामध्ये या सहकारी संस्था या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत, या लहानातल्या लहान माणसाकडे या सगळ्या बदलामुळे या ठिकाणी दुर्लक्षित न होता त्यांच्यासाठीची एक वेगळा उपाययोजना ही सहकारात नव्हे तर देशाच्या पातळीवरती या ठिकाणी निर्माण व्हावी म्हणून बाबा आपल्याला मुद्दा म्हणून आम्ही या ठिकाणी उद्घाटक म्हणून या ठिकाणी बोलवलो, कारण देश पातळीवरती सहकाराचं एक नवीन दालन ते तुम्ही या ठिकाणी उघडता, सहकारातल्या नव्या युनिव्हर्सिटीज या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे।
या हे तळ असताना हा जो तळागाळातला माणूस आहे, जो छोट्याचा छोटा माणूस आहे, ज्याच्याकडे केवळ बँका तुझ्याकडे इन्कम टॅक्सचे रिटर्न्स किती आहेत, त्याच्यामध्ये तुझे असेट्स काय काय आहेत, तुझा टर्नओव्हर किती आहे, दोन चार वर्षाचा आहे का, ऑडिटर बॅलन्स शीट आहेत का, या सगळे त्या वेळेला प्रश्नाची त्याच्यावरती विचारणा होते तर ते भांबावून जात, त्याला नेमकं कळत नाही. म्हणून त्याही माणसाला, लहानातल्या लहान माणसाला या ठिकाणी कशा पद्धतीची सुविधा होती, त्याला ही संस्था आपली संस्था वाटली पाहिजे. आपल्या बँकेला आपण आल्यासारखं या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणूनही याचा सगळा ताळमेळ हा तुमचं संचालक मंडळ या ठिकाणी सातत्याने ही दरी कमी करण्याचा प्रयत्न हे सातत्याने या ठिकाणी करत असतं. एवढंच नव्हे तर केवळ कर्ज देणं, कर्ज वसूल करणं, ठेवीची सुरक्षता ठेवणं यावरच बँक या ठिकाणी न राहता काही सामाजिक परिस्थितीचं जडणघडणीचं भान हे या संचालक मंडळाने सातत्याने या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून मग गुजरातचा भूकंप असो का कोल्हापूरचा प्रलयकारी महापूर असो, या सगळ्या ठिकाणी आपल्या बँकेचे मदतीसाठी आणि या शहरातील काही नामवंत डॉक्टरांचा सहभाग आहेत, आपण त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी मदतीसाठी आपण या ठिकाणी गेलेलो असेल आणि कुठलीही असली परिस्थिती तर त्या परिस्थितीमध्ये आपल्या बँकेचा सहभाग हा सातत्याने या ठिकाणी राहिलेला आहे. एवढंच नाही तर नव्याने विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहे आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी हा परदेशातल्या मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये आपली दारं ठोकवतो आहे. आपल्या बुद्धिमत्तेची, आपल्या अंगात असलेल्या विकासीन कौशल्याची एक वेगळी साक्ष जगापुढे या ठिकाणी निर्माण करतो आहे. म्हणून आमच्या गावातला, आमच्या शहरातला, आमच्या जिल्ह्यातला ही आमचा विद्यार्थी हा मागे राहायला नको. म्हणून बँकेने त्याच्यासाठी असलेली शिक्षणाची कर्जाची व्यवस्था ही कमी व्याजदरामध्ये, कमी कागदांमध्ये या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं. या सगळ्या बरोबरच बँकेची सुरक्षितता ही अबाधित कशी राहील म्हणून आता एक नवीन सॉफ्टवेअरमध्ये, नव्या संगणक प्रणालीमध्ये बँक येणाऱ्या काही काळामध्ये पदार्पण या ठिकाणी करते. कारण आपण आज ज्या ATMचं उद्घाटन या ठिकाणी केलं, ते ATMचं, ई कॉमचं किंवा POS मशीन हे केवळ पैसे देत नाही तर पैसे स्वीकारते. ज्याला बँकिंग प्रणालीमध्ये रिसायकलिंग असं संबोधलं जातं, ही ही प्रणाली आपण करतो आहोत. आज बँकेचं सॉफ्टवेअर हे 2.0 आहे. नव्याने ज्या संगणकामध्ये बदल होत आहे त्यामध्ये 3.8 या नव्या व्हर्जनवरती बँक जाण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहे.